टाउन हॉल समोरील नर्सरी बागेत महापालिकेच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी उभारणी करण्यात येत आहे या कामाबाबत महापौर सरिता मोरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू समाधी विकास समितीची बैठक आयोजित केली होती समाधीस्थळाजवळील परिसरातील उर्वरित कामं करण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात सत्तर लाख रुपयांचे एस्टिमेट सादर करण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या कोल्हापुरातील टाउन समोरील नर्सरी बागेत राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाची उभारणी करण्यात येते संदर्भात आज महापौर सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू समाधी विकास समितीची बैठक आयोजित केली होती राजर्षी शाहू समाधीस्थळ मेघडंबरी लोकार्पण सोहळ्याची पूर्वतयारी करणं राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकामध्ये दगडी पेटीमध्ये ठेवायच्या वस्तू आणि महाराजांच्या विचारांच्या पाट्या लावण्यासाठी अनुषंगिक मजकूर यासंबंधी विचारविनिमय करण्यासंदर्भातील माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाचं लोकार्पण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते व्हावं याबाबत आलेली छत्रपती शाहू प्रेमींची मागणी राजगुरू रघुपती पंडित उर्फ पंडित महाराज यांच्या समाधीबाबत निर्णय घेणं आणि विकास कामांचा डीपीआर तयार करणं या विषयांवर चर्चा करण्यात आली दगडी पेटीमध्ये शाहू महाराजांची महत्वाची कामं चांदीच्या करंड्यामध्ये ठेवण्यात यावीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्पर्शानं आणि कार्यानं नावारुपाला आलेल्या तेवीस ठिकाणांची स्मृती का स्मारकाच्या ठिकाणी ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला राजर्षी शाहूंच्या समाधीस्थळाच्या उर्वरित कामासाठी प्रशासनानं काय नियोजन केलंय उपमहापौर भूपाल शेट्टी यांनी विचारणा केली समाधीस्थळाचं काम तीन महिन्याऐवजी दोन महिन्यात पूर्ण करावं यासाठी शहर अभियंत्यांनी दोन दिवसात एस्टिमेट सादर करावं निधीच्या तरतुदीसाठी नऊ जानेवारीला विशेष सभा बोलवत असल्याचं महापौर मोरे यांनी सांगितलं यावेळी नगरसेवक राहुल चव्हाण सुरेखा शहा दिलीप पोवार, शोभा कवाळे हसीना फरास मेहजबीन सुबेदार अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर उपशहर अभियंता एस के माने सहाय्यक अभियंता एन एस पाटील शिल्पकार किशोर पुरेकर विजय पाटील अमोल साळोखे उपस्थित होते